शिवनी परियोजना का पानी सोन गाँव कलाम गाँव के किसानों के खेतों में जाने से सोयाबीन अरहर कपास संतरा के पेड़ों की बर्बादी व फसलों को नुकसान हुआ जिससे किसान परिवारों पर भुखमरी का पहाड़ टूट पड़ा है इसी श्रृंखला में विदर्भ सिंचाई विकास निगम कार्यालय में आज स्वाभिमानी शेतकड़ी संगठन अमित अढ़ाव जिला अध्यक्ष अमरावती इनके नेतृत्व में शिधोरी आंदोलन किया गया लेकिन संबंधित विभाग के अधिकारियों द्वारा इस मामले को नजरअंदाज किया जा रहा था उसे देख किसान आक्रमक और विदर्भ विकास निगम कार्यालय को ताला ठोक दिया साथी मांगे पूरी ना तीव्र आंदोलन की चेतावनी गई है बस एक आम्ही शेतकरी इथं बसलेलो आहे पण एक साधा अधिकारी आम्हाला आंदोलन भेटायला आला नाही सातत्यानं ना दोन तीन वर्षापासून शेतकरी वैतागून गेलेले या विभागाला पत्र व्यवहार करताना पण या विभागाचा एकही अधिकारी या कार्यालयामध्ये वरिष्ठ कार्यालयामध्ये इथं आला नाही आमच्यावर सातत्यानं दुर्लक्ष केलं आमचा विषय समजून घेतला नाही आमचं निवेदन स्वीकारलं नाही आणि खऱ्या अर्थानं आम्ही गांधीजीच्या मार्गावर इथं आलो होतो आता जात असताना भगतसिंगाच्या जा मार्गावर इथं जात आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री या खात्याचे राज्य कॅबिनेट मंत्री आहे आणि हे असताना विदर्भामध्ये शेतकऱ्यावर या विभागावर या विभागातल्या शेतकऱ्यावर अन्याय होणे हे अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणजे फडणवीस साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे या खात्याचे मंत्री आहे आणि सातत्यानं त्यांच्या विभागाला आम्ही पाठपुरावा केला तरी आमचा प्रश्न सुटला नाही आता आठ दिवसात जर आमचा प्रश्न सुटला नाही तर हे सर्व शेतकरी जलसंपादी आंदोलन येणाऱ्या काळात करणार आणि याला सर्व जबाबदार काही मृत्यू काही कमी जास्त घटना घडल्या याला जबाबदार हे विभाग राहील आणि राज्य करते राहील आम्ही अमरावतीचं गाव आहे अपरवर्धा धरणामुळे आम्ही इथं आंदोलन ठोकलेलं आहे आणि चार तास झाले आम्ही इथं बसलेलो आहे कोणी आम्हाला विचारत नाही कशासाठी आले काय आले आता हे किती दिवस झाले हे साहेब लोक कागदपत्र करा कागदपत्र करा आम्हाला काहीच देत नाही कुत्र्याला कुटके टाकल्यासारखे दोन हजार हजार दोन हजार अडीच हजार असे पैसे देते आम्ही तुम्ही सगळं आमचे लॅकर आम्ही शिकवू काहीचार आम्ही पोट भरू काय चार, चार। दरवर्षी आमचं उत्पन्न नुकसान होते दरवर्षी उत्पन्न नुकसान मोसंबी नाही काही नाही काहीच नाही काय करा आम्हाला तुम्ही उपाय सांगा नाही आम्ही आत्महत्या केल्याशिवाय राहत नाही आम्हाला शेवटी पर्याय कोणता आहे आत्महत्या याच्याशिवाय आम्हाला काही नाही आहे तुम्ही काय आहे ते सांगा आम्हाला नाही तर आम्ही काय करू याचा अंदाज नाही कारण आम्ही खूप वैतागल्या हो माझ्या लग्नाला बत्तीस वर्ष झाली मी बत्तीस वर्षापासून पाहून राहिली खूप पाऊस येते खूप पाऊस येते खूप धो धोधो धोन जाते आणि अपरवर्धाचे लोकं म्हणते आमच्या यानं होत नाही आम्ही म्हणतो तुमच्यामध्ये आम्ही पूर्ण व्हिडिओ कॉल केलेला आहे सगळं केलेलं आहे ते आम्हाला खोटं ठरवते आणि आमच्याकडे दुर्लक्ष करून आमचा सारा हे करून टाकते तुम्ही सांगा आम्ही आमचे लेकरं शिकव पोट पोटभरा कसं काय कसं छोटे छोटे लेकरं आहे कोणी काही आहे